आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी लपाछपीचा म्हणजेच लपंडाव हा खेळ नक्कीच खेळला असेल, पण हा खेळ खेळताना मुलांची खूप काळजी घ्यावी लागते, सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागते, त्यांना काय चूक काय बरोबर काय करावं काय करू नये अशा सर्व गोष्टींची माहिती द्यावी लागते। मात्र मूल हे समजून घेण्यासाठी खूप लहान असेल तर त्यांच्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर क्षणात अनर्थ घडू शकतो। अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे। लपंडाव खेळताना आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये लपल्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला। माध्यमांमधील वृत्तानुसार म्हैसूरमधील नंजनगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी 27 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली। या घटनेत ज्या मुलींचा मृत्यू झाला त्यांची नावं काव्या नायक आणि भाग्या नायक अशी होती। यातील काव्याचं वय 5 वर्ष होतं तर भाग्या 11 वर्षांची होती अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा दोन्ही मुली घराशेजारील इतर काही मुलांसोबत लपंडाव खेळत होत्या। भाग्याच्या घराजवळ आईस्क्रीमची एक गाडी उभी होती। ही गाडी गेल्या 6 महिन्यांपासून तिथेच उभी आहे, तशीच ती बंद पडली होती। या गाडीचा मालक कामाच्या शोधात इतर ठिकाणी गेला होता। लपंडाव खेळत असताना या दोन्ही मुली लपण्यासाठी आईस्क्रीमच्या गाडीमध्ये असलेल्या बॉक्समध्ये जाऊन बसल्या। या बॉक्समध्ये लपल्यानंतर आपल्याला कुणीही शोधू शकणार नाही असं त्यांना वाटलं असावं आणि झालंही तसंच। लपंडाव खेळणाऱ्या इतर मुलांपैकी कुणीही त्या दोघींना त्या आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये लपताना पाहिलं नाही आणि हाच आईस्क्रीमचा बॉक्स त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला। या आईस्क्रीमच्या गाडीतील बॉक्समध्ये आधीपासून विषारी वायू साचलेला असावा, कारण खूप दिवसांपासून ही गाडी बंद होती आणि एका जागी पडलेली होती। तसंच या बॉक्सचं झाकण देखील हवेच्या दाबामुळं अगदी घट्ट बसलं असावं, त्यामुळे या दोन्ही मुलींना त्यातून बाहेरही पडता आलं नसेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत। या अपघातानंतर आपल्या पाल्यांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं, या जबाबदारीची जाणीव अनेक पालकांना होऊ शकते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।